कोपरगाव शहरातील सप्तर्षीमाळा या ठिकाणी गेल्या 3 वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून अद्यावत बाजारोटे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले खरे, मात्र येथे भाजीपाला किराणा वस्तूचा बाजार भरण्याऐवजी या ठिकाणी रोज तळीरामांचा बाजार भरून कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। याकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील स्थानिक रहिवाशांनी आपल्या व्यथा समस्या आमच्या S24 मराठी वृत्तवाहिनीसमोर मांडल्या होत्या। त्यावर आमच्या वृत्तवाहिनीने आवाज उठविला होता। सदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांनी तात्काळ सदर वृत्ताची व स्थानिक नागरिकांच्या मागणींची दखल घेत नूतन ओस पडलेल्या बाजारोट्यांवर बाजार फुलविण्यासाठी तातडीची बैठक घेऊन त्याबाबत कारवाई सुरू केली आहे। आज शनिवार दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण, 8 मुकरदाम, जवळपास 100 महिला व पुरुष, सफाई कर्मचारी व 2 JCB सहाय्याने बाजारोटे, बाजारोट्याच्या आजूबाजूला वाढलेले काटवण, गवत, कचरा, दारूबाटल्याचा ढीक साफ करत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आठवडे बाजारोटे व परिसर चकचक केला आहे। दरम्यान प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून भरत मोरे व स्थानिक रहिवासी यांनी पोलीस प्रशासनालाही तळीरामांचा बंदोबस्त करण्याची विनंती व मागणी केली होती। सदर मागण्यांची पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दखल घेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी काल रात्रीच्या वेळेस बाजारोटे येथे गस्त घालत तळीरामांना खाकी इसका दाखवत सरत्या वर्षाचा महाप्रसाद दिला आहे। यावेळी उत्कृष्ट साफसफाई केली म्हणून भरत मोरे यांच्या वतीने JCB चालक यांना हार घालत व सर्व सफाई कर्मचारी यांना भेळीचे वाटप केले आहे। तसेच भरत मोरे व स्थानिक नागरिकांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले असून सदर बाजारोट्याची नगरपालिकेने कायम स्वच्छता करावी व इतरत्र भरणारा बाजार या ठिकाणी भरण्याची मागणी केली आहे। तसेच पोलीस प्रशासनाने कायम येथे गस्त घालून वचक निर्माण करण्याची मागणी केली आहे। सर्वात महत्त्वाचं मी अभिनंदन करतो आमच्या लोकल न्यूज चॅनलचे, निर्भीड न्यूज चॅनल असेल, अनेक जे न्यूज चॅनल असेल त्यांची मनापासून आभार मानतो। त्यानंतर आभार मानतो मी नगरपालिका प्रशासनाचे आणि मुख्याधिकारी साहेबांचे। कालच बातमी लागली आणि त्यांनी कालच निर्णय घेतला आणि आज खऱ्या अर्थानं 8 सुपरवायझर आणि 100 नगर प्रशासनाचे आरोग्याचे पुरुष आणि महिला कर्मचारी अर्णे साहेब असतील या सर्वांनी आज सकाळपासून जी स्वच्छता मोहीम राबवली, आत्ता जी स्वच्छता मोहीम चालू आहे यासाठी नगरपालिका प्रशासनाचे आमच्या प्रभागातील सर्वच नागरिकांच्या वतीनं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। देसले साहेब यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो। काल रात्री त्यांनी बातम्या आल्यानंतर लगेच ॲक्शन घेतली। काल जे तळीराम या ठिकाणी होते त्या तळीरामांना चांगला चोप देऊन या ठिकाणी त्यांनी प्रसाद दिला। त्याच्यानंतर आता 100% तळीराम या ठिकाणी येणार नाही। स्वच्छता झाल्यामुळे या ठिकाणी नक्कीच आता आठवडे बाजार हा निश्चितच चांगला भरल ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्या कोपरगावातल्या या सप्तर्षीमाळ्यातील परिसरासाठी आणि सर्वच कोपरगावकरांसाठी। कारण भाजी मंडईचे ओटे हे स्वच्छता होणं आणि सुरू होणं हा कोपरगावचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। 4-5 दिवसच कारवाई केली जाते त्याच्यानंतर दुर्लक्ष होतं। त्याच्यासाठी आम्ही नगरपालिका प्रशासनाकडं एका वॉचमनची आम्ही मागणी केली। वॉचमन जर ठेवला तो तगडा असला, तरुण जर असला, म्हातारा वॉचमन नकोय। कारण इथं जे तळीराम येतात ते दादागिरी करतात, धक्काबुक्की करतात, त्यामुळे तरुण तडफदार जर एखादा वॉचमन जर असला तर निश्चित 4-5 दिवस काय कधी इथं तळीराम नशापानासाठी येणार नाही। निश्चित हे भाजी मंडईच्या हॉटेलचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल। पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार आहात? पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे या ठिकाणी रात्री संध्याकाळी अंधार पडल्यानंतर 7-7:30 नंतर ते रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत तळीरामांचा या ठिकाणी जत्रा भरलेली असते। अनेक प्रकारचा नशा ते करतात, ते कुणालाही घाबरत नाही, कायद्याला अजिबात जुमानत नाही। म्हणून मी नगर पोलीस प्रशासनाला विनंती करतो का या ठिकाणी पेट्रोलिंग 2-3 पेट्रोलिंग झालं पाहिजे। पेट्रोलिंग झाल्यानंतर 2-3 दिवस सारखे आपण आलात आणि कालच्या सारखा प्रसाद आपण जर रोज दिलात तर निश्चित तळीराम या ठिकाणी येणार नाही आणि हा परिसर सुरक्षित होईल असं मला वाटतं। आता हा जो बाजार भरणार आहे तर बाजार भरण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे आणि याचे सातत्य ठेवण्यासाठी काय सांगाल त्यांना? यात जर नगरपालिका प्रशासनाला सातत्य ठेवायचं असेल, बाजार व्यवस्थित सुरळीत याच ठिकाणी जर भरायचा असेल तर मला असं वाटतं येत्या सोमवारी सकाळीपासून जे छोटे मोठे व्यापारी किरकोळ येतात, अन्नधान्य घेऊन शेतकरी बांधव येतात, फळ भाजीपाला असेल, काही आपल्या कोपरगावातील छोटे मोठे कार समाजाचे सुद्धा व्यापारी आहेत, त्यांना जर आपण विनंती करून जर ह्या भाजी मंडईच्या ऑटोवर बसण्यासाठी सांगितलं, संध्याकाळपर्यंत आपले कर्मचारी याच ठिकाणी उभे करावेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे सक्ती आपण करणार नाही आहे कारण नुकसान कोणाचं झालं नाही पाहिजे, पण जो जुमानत नसेल त्याला 500 रुपये दंड जर आपण केला आपण साहेब बोलल्याप्रमाणे तर निश्चितच सगळ्या व्यापाऱ्यांना चांगली सवय लागेल आणि हा बाजार कायमचा इथं सुरळीतपणे भरेल।
त्याचबरोबर आता ही जी स्वच्छता करण्यात येत आहे या स्वच्छतेच्या आजूबाजूला भरपूर परिसर मोकळा होतो आहे, या परिसरासाठी काय आडोसा वगैरे वेलकम फॉर्मची मागणी होती त्या संदर्भात काय सांगा? आज बघा आपल्याला कॅमेरामध्ये दिसत आहेत कर्मचारी साफसफाई करतायत, काटे गेल्यानंतर बघा किती मोठं ग्राउंड आणि स्वच्छ ग्राउंड दिसतंय. तर या ठिकाणी संरक्षण भिंती जर नगरपालिकेने लवकरात लवकर उभ्या केल्या, संरक्षण भिंती उभ्या केल्यामुळे काय होईल, ज्या महिला बाजारासाठी येतात, ज्या खरेदीसाठी येतात, त्यांच्यासोबत लहान लहान मुलं असतात, मोठा नाला या ठिकाणी वाहतो, संरक्षण भिंती झाल्या तर निश्चित अपघात होण्यापासून पण गोष्टी वाचतील. आणि महत्त्वाचं काय होईल, ह्या जागी डबल टाकून जर कच टाकली आणि त्यावर मुरुम टाकून जर दाबलं तर निश्चितच पावसाळ्यात सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने साफसफाई तर केलीच आहे, पण या सुरक्षेच्या हिशोबाने या जर आम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या नागरिकांच्या मागण्याप्रमाणे जर केलं तर निश्चितच बाजार सुरळीत चालेल. नगर परिषदेने ही उचल खाल्ली त्याच्यासाठी त्यांचा खूप खूप आभार. आणि जे तळीराम जे होते इथे ते आता दिसत नाही, पण हे सगळं कायम राहायला पाहिजे आणि त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. आणि अशी स्वच्छता पण हवी आणि इथे एक वॉचमॅन जरूर ठेवावा म्हणजे आम्ही सुरक्षित राहू. आणि जे पोलीस प्रशासनाने पण लगेच उचल खाल्ली वगैरे आणि पोलीस आली पण इथे, तर त्यामुळे आम्हाला जरा सुरक्षित वाटतं आहे. ते नगर परिषदेने ह्याच्यावर उचल खाल्ली त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि पोलिसांनी पण लगेच याच्यावरती कार्यवाही केली, जे आहे आपले तळीराम त्यांना उचलून नेलं हे वगैरे, त्यामुळे आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो पोलीस प्रशासनाचा पण. आणि विशेष म्हणजे आमचे भरत मोरे त्यांचा पण मी खूप खूप आभार मानते की त्यांनी याच्या इथे लक्ष दिलं आणि त्यामुळे आता आम्ही महिला वर्ग सुरक्षित आहोत आता इथे. सो धन्यवाद सगळ्यांचा. तुमचे लवकरात लवकर कारवाई केली ती आणि सगळी स्वच्छता झाली आज. आणि रात्री पण पोलीस आले होते बा तळीराम हे करायला आणि त्यांना खूप म्हणजे मारलं हे केलं. आता त्यांच्यावर वचक बसेल बा थोडासा, हे की नाही, कायम वचक बसेल. आभारी आम्ही आमच्या महिला वर्गांचा तुम्ही आदर केला, आभारी. भरत भाऊमुळे पण हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आम्ही भरत भाऊ आमचे त्यांनाच सांगतो आमच्या काही असलं तर मनपूर्वक आभारी आहे ते भरत भाऊचे सुद्धा आम्ही. हो मला अतिशय आनंद वाटतोय की नगरपालिकेने हा जो साफसफाईचा जो स्तुत्य उपक्रम सकाळपासून राबवलेला आहे त्या कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. म्युन्सिपाल्टीच्या प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे सुद्धा या बाबतीत यांनी गांभीर्याने दखल घेतली, त्यामुळे त्यांचेही मनपूर्वक अभिवादन करतो. त्याचप्रमाणे धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे पत्रकार परिषद जी आहे, पत्रकारिते जे लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा याच्या बाबतीत वेळोवेळी पाठीमागे पाठपुरावा करून ते हे हा सुत उपक्रम राबवण्यास भाग पडले, त्यांचेही मी आभार मानतो. आणि शेवटी आमच्या सप्तशिमळातले जे भरत मोरे म्हणून जे काउन्सिलर आहेत मी त्यांचेही मनपूर्वक अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आणि मला खूप धन्यता वाटते की सकाळपासून हा उपक्रम सुरुवात झालेला आहे, चालू आहे आणि साफसफाई चालू आहे, त्यामुळे मला अतिशय आनंद वाटतोय. हो आम्ही मागणी केली होती नगरपालिकेने, त्यांची एकदम तातडीने काळजी घेतली. पोलीस लोकांनी संरक्षण आम्हाला कालपासून चांगलं दिलं, नगरपालिकेच्या लोकांनी आज चांगली स्वच्छता केली, त्याच्यामुळे अशाच आहे कायमस्वरूपी स्वच्छता राहावा सगळ्यांनी व्यवस्थित. ज्याच्या त्याच्याकडे असे बाजार वाट्यांचे बाजार भरावा व्यवस्थित राहावा, त्यांनी एखादा वॉचमॅन ठेवा त्याच्यात आणि असे त्या आज लोकांची पाण्याची याची सोय करावा. ते इकडे तिकडे पाण्यासाठी जातात, पाणी पण नसतं त्यांना. दरम्यान शहरातील व तालुक्यातील भाजीपाला व फळ विक्रेते, शेतकरी, व्यापारी व दुकानदार यांनी शहरात इतरत्र बाजार न भरवता या बाजारवटे व परिसरात बाजार भरण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.